डीएसपी श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून शिरपूर येथे आदिवासी भागातील तरुणांसाठी घेण्यात आले पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। यामध्ये आदिवासी भागातील होतकरू उमेदवार भरतीपात्र युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला। या शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तरुणांना करिअरच्या अनेक संधी असल्याबाबत तसेच अभ्यास कसा करावा, मैदानी सराव कसा करावा याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यानंतर श्री राऊळ भाऊसाहेब यांनी पोलीस भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, पोलीस भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, शारीरिक चाचणीसाठीची पात्रता, त्यात उंची, छाती न फुगवता छाती फुगवून किती लागते, तसेच धरणग्रस्त, माजी सैनिक, महिला उमेदवार, खेळाडू यांच्यासाठी काय काय सवलती आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री कवटुळे यांनी लेखी परीक्षेतील अभ्यासक्रम, कोणकोणत्या विषयाला घटकांना किती मार्क्स आहेत, तसेच पोलीस भरती अभ्यासक्रमासंदर्भात बाजारात कोणकोणती पुस्तकं उपलब्ध आहेत, अभ्यासाचं नियोजन कसं करावं, पेपरमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात, अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केलं। त्यानंतर राखीव पोलीस निरीक्षक श्री माहुले यांनी मैदानी चाचणी कशी द्यायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। त्यात त्यांनी प्रात्यक्षिके देखील करून दाखविली। भरती दरम्यान मैदानी चाचणी होत असताना सूचनांकडे बारीक लक्ष देणं आवश्यक आहे। सराव करीत असताना कोणकोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, मैदानी परीक्षेच्या सरावादरम्यान कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, व्यायाम कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। त्यानंतर पोलीस स्टेशनच्या मैदानावर उमेदवारांना पोलीस भरतीचे गटागटांमध्ये गोळा फेक, 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1600 मीटर धावण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन देखील केले। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रथमच आदिवासी भागामध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचं पोलीस भरती पूर्व शिबिर राबविलं असून त्याचा भविष्यात शेकडो विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे। भविष्यात देखील जिल्ह्यात अशा प्रकारचे शिबिर इतर आदिवासी पट्ट्यांमध्ये जेथे दळणवळण सुविधा नसून व जे मुख्य प्रभावापासून दूर आहेत अशा घटकांमध्ये राबविण्याचा संकल्प पोलीस अधीक्षक धिवरे यांनी व्यक्त केला आहे। या शिबिराला पोलीस निरीक्षक आगरकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री माहुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक पावरा, पोलीस उपनिरीक्षक श्री कवठुळे, शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी व पोलीस स्टाफ उपस्थित होते। शिबिराला पोलीस भरतीची तयारी करणारे युवक युवती व इतर ग्रामस्थ शिबिराला पोलीस भरतीची तयारी करणारे युवक युवती व इतर ग्रामस्थ यांनी त्यांचा लक्षणीय सहभाग नोंदविला। आज शिरपूर तालुक्यातर्फे पोलिसांतर्फे आपण एक खास करून या भागातील जे दुर्गम भागातील लोक आहेत, आदिवासी बांधव आहेत, त्यांच्यासाठी एक आपण पोलीस भरती प्रशिक्षण कॅम्प आज आपण अरेंज केलेला होता। त्याच्यामध्ये कसं आहे, बऱ्याच लोकांना भरती प्रक्रिया याच्याबद्दल काही जास्त माहिती नसते, म्हणजे कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स लागतात, कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेट्स लागतात, ते कोणाकडे मिळतात, त्यांना प्राप्त करायची प्रोसिजर काय आहे, यांच्यापासून त्यांना फिजिकल एक्झाममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना किती मार्क आहेत, 100 मीटरला, 1600 मीटरला, गोळा फेकला किती मार्क आहेत, त्याचप्रमाणे रिटर्न एक्झाम जी 100 मार्काची, त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय अंतर्भूत असतात, किती किती त्याला वेटेज असतं, या प्रकारची जी तांत्रिकदृष्ट्या जी माहिती होती ती आपण आज संपूर्णरित्या कव्हर केलेली आहे। त्याचप्रमाणे पोलिसांच्या बॅकसाईडला आपण गोळा फेक कशी करायची, कुठे आपण काय केल्यानंतर गोळा जास्त दूर जाईल, त्याला कसे जास्तीत जास्त मार्क पडतील याचं देखील आपण मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे पळण्याची सवय कशी लावावी, 1600 मीटर कसं पळावं, 100 मीटर कसं पळावं, जास्त मार्क आपल्याला कसं घेता येतील, डायट काय ठेवावं जेणेकरून आपण भरतीमध्ये जास्तीत जास्त यशस्वी होऊ शकू, या प्रकारचा स्वरूपाचा कॅम्प आपण आज या भागासाठी घेतलेला होता। धन्यवाद। प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण घेणार आहात का? जसं आता आपण फक्त दुर्गम भागावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे की जिथे बाकीचे यंत्रणा पोहोचत नाहीत, ज्यांच्यापर्यंत माहिती जास्त मोठ्या प्रमाणात प्राप्त होत नाही, अशाच भागामध्ये आपण सध्या ते आयोजित करत आहोत। थँक्यू।